एक स्टेटमेंट त्या ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत आहे की निलेश लंकेंनी त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये भाषण करून दाखवलं, निलेश लंकेंनी त्या ठिकाणी हिंदी मधनं भाषण करून दाखवलं, तरी जर ते करून दाखवलं तर त्या ठिकाणी मी फॉर्मॅच भरणार नाही. तुम्ही त्याला हिनवण्याचं काम करताय, इंग्रजी भाषा तुला येत नाही म्हणून, तुला त्या ठिकाणी इजित बोलता येत नाही म्हणून, तुम्ही संसदेवर त्या ठिकाणी असता ना, तुम्हाला माहित नाही. याच महाराष्ट्रातले एक त्या ठिकाणी खासदार आहेत ओम राजे निंबाळकर, कोणत्या भाषेत भाषण करतो तो संसदेमध्ये मराठीमध्ये भाषण करतो. आम्हाला रील मध्ये असणारा नाही तर रियल मध्ये विकास करणारा खासदार पाहिजे. हे कोण म्हटलं तर शहराचे आमदार म्हटले. आता मला सांगा खरी गोष्ट आहे, रील वरती निलेश लंके पॉप्युलर आहेत, लोकप्रिय आहेत, प्रत्येकाला आकर्षण निलेश लंकेंचं वाटतं की आलं साधा माणूस ना घरात हात घालतो, सहज उपलब्ध होतो, कधी फोन करा. जसे अनिल भाई आपले मोबाईल आमदार होते तसा हा पहिला मोबाईल खासदार या देशात लावणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी वरती जर त्याची क्रिया असेल तर तुमच्या पोटात काय दिसतं. झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी, गुंडाराजला पाठबळ देणारा नव्हे तर विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे किरण काळे. रीलवरून टीका करणाऱ्यांचा काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीतला खरपूस समाचार. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना किरण काळे यांनी लंके यांच्यावरील रीलवरून टीका करणाऱ्या शहराचे आमदार यांचे नाव न घेता चांगलाच खरपूस समाचार घेतला. तसेच भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी लंके यांना इंग्रजीतील बोलून दाखवावे, आपण निवडणुकीचा अर्ज भरणार नाही असे वक्तव्य शहरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले होते, त्याचाही समाचार यांनी घेतला. माजी मंत्री आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातून उमेदवारीला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनाही यावेळी काळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेच्या, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास सुबाळे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बापू चंदन शिवे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव घोडपडे, शहरातील विविध भागातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी काळे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे. आपले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके ज्यावेळी भेटायला गेले तेव्हा थोरात साहेबांनी काय सांगितलं की मान्य निलेश लंके एक छोटा कार्यकर्ता आहे, पण ही लढाई छोटा कार्यकर्ता जरी असला तरी गरिबी युद्ध श्रीमंती अशा स्वरूपाची आहे आणि वस्तुस्थिती आहे. काल परवा आपण पाहिलं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी सोशल मीडियावरती फिरत आहे की निलेश लंकेंनी त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये भाषण करून दाखवलं, निलेश लंकेंनी त्या ठिकाणी हिंदी मधनं भाषण करून दाखवलं, त्यांनी जर ते करून दाखवलं तर त्या ठिकाणी मी फॉर्मॅच भरणार नाही. बरोबर का? मी फॉर्मॅच भरणार नाही म्हणे. अरे ठीक आहे मान्य, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकले, तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या कुटुंबात जन्माला आले, तुम्हाला त्या ठिकाणी असं कुटुंब मिळालं की तुमचे पंजोबा, तुमचे आजोबा, तुमचे वडील हे सगळे सत्तेमध्ये होते, कारखानदार होते, मंत्री राहिले, आत्ता सुद्धा मंत्री आहेत, तुमच्या पाची उंगल्या जन्माला आले तेव्हापासून घी मध्ये सोन्याचा चमचा तुम्हाला आईचा तोंडात त्या ठिकाणी धराला जन्माच्या वेळापासून मिळालेला आहे. परंतु आमचा जो काही निलेश लंके नावाचा उमेदवार आहे ना तो सामान्य कुटुंबात, लक्षात घ्या. त्याचा बाप काही मंत्री नव्हता, त्याचा बाप काही कारखानदार नव्हता, त्याचा आजचा काही त्या ठिकाणी सहकार सम्राट नव्हता, हे सगळे शेतकरी कुटुंबात आलेले. म्हणजे ज्याची आई शेतीमध्ये राबली, ज्याचा बाप त्या ठिकाणी शेतकरी आणि एक आदर्श शिक्षक म्हणजे आयुष्यभर काम केलं, अशा बापाचं एक लेकरू त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न घेऊन पोट त्या ठिकाणी मानतंय आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्याला हिनवण्याचं काम करताय. इंग्रजी भाषा तुला येत नाही म्हणून, तुला त्या ठिकाणी हिंदीत बोलता येत नाही म्हणून, मला या निमित्ताने सांगायचंय की तुम्ही संसदेवर त्या ठिकाणी असता ना, तुम्हाला माहित नाही. याच महाराष्ट्रातले एक त्या ठिकाणी खासदार आहेत ओम राजे निंबाळकर, कोणत्या भाषेत भाषण करतो तो संसदेमध्ये मराठीमध्ये भाषण करतात, मराठीमध्ये भाषण करत. मी आजच्या 2023-24 तुम्हाला सांगतोय, अजून मागे गेलो तर खूप गोष्टी खूप उदाहरण त्या ठिकाणी त्यासारखी आहेत. यांना हे माहित नाही काय की त्या ठिकाणी ट्रान्सलेटर असतात, हेडफोन असतात, तुम्ही जे बटन दाबाल त्या भाषेतलं तुम्हाला ट्रान्सलेशन जे आहे ते ऐकण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे. भाषा म्हणजे काही सर्वस्व नाहीये, एवढंच कशाला. तुला आणखी मागे जाऊन सांगतो, या महाराष्ट्राचं ज्यांनी जवळपास 3-4 वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं
ते स्वर्गीय आदरणीय वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं? आपल्या सगळ्या म्हणजे अल्प शिक्षण त्यांचं होतं. ते काय कॉन्व्हेंटमध्ये नव्हतं ना, ते काय न्यूरोसर्जन होते का? परंतु महाराष्ट्रामध्ये अत्यंत आमूलाग्र पद्धतीचे चांगले निर्णय घेण्याचं काम त्या ठिकाणी वसंतदादांनी केलं. त्याचबरोबर तुम्हाला जर जुन्या काळात सांगायचं असेल तर तुम्हाला मी काही उदाहरण नक्की सांगले वसंतदादांच्या कामाची, की पाणी आरवा पाणी गिरवाचं जे सूत्र होतं ग्रामीण भागातलं अत्यंत महत्वाचं, की ज्याने शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं ते सूत्र जर व्यापक पातळीवरती राबवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते वसंतदादा पाटलांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय असतील, अभियांत्रिकी महाविद्यालय असतील, तंत्रनिकेतनची विद्यालय त्या ठिकाणी असतील, या सगळ्यांना विना अनुदानित तत्वावरती त्या ठिकाणी सुरू करण्यासाठीचा पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली. त्या ठिकाणी शिक्षणाच्या मोठमोठ्या संस्था उभ्या राहायला लागल्या, शिक्षणाचं जाळं त्या ठिकाणी निर्माण झालं आणि अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणाची कवड खुली झाली, उच्च शिक्षण त्या ठिकाणी मिळायला लागलं, पुरं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, शेती आधुनिक पद्धतीने करायला लागली. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दांडेकरांची अर्थतज्ञ दांडेकरांची समिती तयार केली. त्या समितीने काय काम केलं की जो काही समतोल विकास महाराष्ट्राचा झाला पाहिजे या संदर्भातला विचार मांडला आणि मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल बॅकलॉग बद्दल ही जी काही टर्म पुढे आली ती वसंतदादांच्या कारकिर्दीच्या काळामध्ये पुढे आली. मग मला यांना विचारायचंय का वसंतदादांना इंग्रजी येत होतं का, वसंतदादांना हिंदी येत होतं का, काय आडलं त्याच्या वाचून त्याचे निलेश लंकेंना याच्यावर जर बोललं असं आव्हान तुम्ही जे देताय ना अशा पद्धतीनं खिजवण्याचं काम करू नका. तुम्ही जर त्यांना खिजवाल जो पोटतिकी लोकांची कामं करतो तर लक्षात ठेवा घोडा मैदान लांब नाही, जनता मतदार राजा तुम्हाला त्या ठिकाणी खिजवण्याचं काम ईव्हीएमच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे एवढी मस्ती आणि एवढा त्या ठिकाणी अहंकार जो आहे तो असण्याचं काहीच कारण नाही. ज्याला ज्याने अहंकार केला त्याचा त्याचा शेवट काय झाला हे या देशामध्ये जी शेकडो उदाहरणं त्या ठिकाणी आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये असं शेपण केलं गेलं की आम्हाला रील मध्ये असणारा नाही तर रियल मध्ये विकास करणारा खासदार पाहिजे. हे कोण म्हटलं तर शहराचे आमदार म्हटले. आता मला सांगा खरी गोष्ट आहे, रील वरती निलेश लंके पॉप्युलर आहेत, लोकप्रिय आहेत, प्रत्येकाला आकर्षण निलेश लंकेंचं वाटतं की आलं साधा माणूस ना गळ्यात हात घालतो, सहज उपलब्ध होतो, कधी फोन करा. जसं अनिल भाई आपले मोबाईल आमदार होते तसा हा पहिला मोबाईल खासदार या देशात लावणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रील वरती जर त्याची क्रिया असेल तर तुमच्या पोटात काय दुखत असं माझं तुम्हाला जाहीर सवाल आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला रील बदला जर त्या ठिकाणी खासदार नको असं तुम्ही त्या ठिकाणी वक्तव्य करताय ना, कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी रील नाही तर रिअल मध्ये गोर गरीबाचे आश्रू पुसण्याचं काम केवळ पारनेर मतदारसंघामधलं नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातल्या कोणा कुप्रतल्या लोकांचं काम त्या ठिकाणी निलेश लंकेने केलेलं आहे. हा इतिहास आहे आणि सुवर्ण अक्षरांनी तो इतिहास महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी पाण्यावरती लिहिला गेलेला आहे. हे कोणी दाखवू शकत नाही. तुम्ही म्हणता रील 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 सारखे उद्वेग करतात, एक लक्षात ठेवा की आम्हाला रीलचं काय नाही, ते लोक बघून घेतील. पण या शहरातल्या या जिल्ह्यातल्या गुंडाराजला पाठबळ देणारा खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा नाहीये. तर शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, उद्योजकांचे, तरुणांचे, महिलांचे, या सगळ्या समूहांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी पोट तिरकीने भांडणारा, त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणाने मांडणारा त्या ठिकाणी खासदार निलेशंकेंच्या रूपाने संसदेमध्ये पाठवायचा आहे. आणि त्याची आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक वज्रमूठ या ठिकाणी आवडायची आहे.